आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एरवी तर तू कधीच कोणाचं ऐकून घेत नाहीस, मग आता का गप्प बसतेस? इथे त्यांनी मामाचा अपमान केला आणि तरी सुद्धा तुझ्या तोंडातून ब्रव पण निघू नये. आम्ही आपली काहीच चूक नाहीये, मग आपण का सहन करायचं? सई, हे बघ बाळा, तू आता रागवलीस आणि रागाच्या भरात आपण नको नको ते बोलून जातो आणि मग पश्चाताप केला तरी आपले शब्द आपल्याला परत घेता येत नाही. शांत हो बाळा. बाळा, एवढा घरोबा झालाय का हिच्याशी? भैरवी भैरवी, एक मिनिट एक मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अगं सई खूप चांगली मुलगी आहे. अगं आज आपल्या घरी तिच्या हातनं सगळे विधी झालेले आहेत. मग विधी केली तर काय, हिला डोक्यावर घेऊन नाचायचं का आपण? आणि ही चांगली मुलगी आहे का वाईट मुलगी आहे हे एक दोन भेटीतच कळलं तुला? दादा, ही कशी आहे ना हे मला विचार. माझ्या हिच्याशी ज्या काही भेटी झाल्यात ना, त्याच्यात हिचे खरे रंग दिसलेत मला. बरोबर आहे तुमचं, माझे खरे रंगच दिसणार तुम्हाला, कारण मी कधीच खोट वागत नाही. हे बघ, तू काय वागतेस, तू काय नाही वागत ना, हे समजून घेण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. तू निघ ना इकडून. लोकांना मानाने घरात बोलवायचं, नंतर त्यांचा अपमान करायचा आणि मग हकलून द्यायचं, हे असंच चालतं का तुमच्या घरात? एक मिनिट सई, सई एक मिनिट. ताई, तुम्ही प्लीज शांत राहा ना. बहिणी, तू मला शांत व्हायला सांगतेस? एकतर या मुलीला तुम्ही माझ्या समोर आणतात आणि हिला बघितल्यानंतर माझं डोकं आऊट नाही होणार का सांग मला. पण आणि वेळ सेकंड, काय म्हणालात तुम्ही मावशी? ही काय, कोणाची आत्ते बहिण आहे? कोण? अंजलीची, म्हणजे देवांश होणाऱ्या बायकोची. हो माय गॉड, ओ माय गॉड, आत्ता कळतंय मला.